मी पाव बनवते त्याच्यासाठी लागणारा साहित्य आहे इथे मी दोन वाटी मैदा घेते इथे मी मिल्क पावडर टाकते 1.5 चमचा बेकिंग पावडर टाकते 1 चमचा 1 चमचा बेकिंग सोडा टाकते आता मी चाळून घेते इथे मी 1 चमचा तेल टाकते 1 चमचा तेल टाकते मी याच्या बदली तुम्ही बटर पण टाकू शकता हे आता मी मिक्स करून घेते इथे मी 1 वाटी दूध घेतलंय जेवढं मळताना लागेल तेवढं मी घेणार मी तेल लावते हाताला कट करून घेते जेवढे छोटे पाहिजे तेवढा तुम्ही कट करून घ्या थोडं थोडं तेल लावून घेते इडलीचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये मीठ टाकते कारण खालून आपले पाव जळू नये म्हणून याला आता मी ना दूध लावून घेते म्हणजे आपले पाव जळणार नाही मला मी दूध लावून घेतलंय आता आपण ठेवूया काय वाफ वगैरे जात नाही आपल्या आता पाव बघूया तयार झाले आहेत का आपल्या आता पाव तयार झालेले आहेत मी तुम्हाला कापून दाखवते